आपले सर्वांचे स्वागत. सर्वांना प्रथम नमस्कार. आजचा आपला विषय आहे मराठी, आणि या विषयामध्ये घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग, आणि त्यातील उपघटक आहेत वाक्प्रचार, मने आणि संवादावर आधारित प्रश्न. तर बाळांनो, पहिला, आपल्या लहानपणी रूढ झालेले शब्द असायचे, आजी बाबा पाहुणे रावळे घरी खूप असायचे, आणि त्यावेळेस ते रूढ झालेले शब्द हे आता वाक्प्रचार म्हणून इथे आलेले आहेत, आणि मनोरंजक पद्धतीनं कसं ते वाक्यात उपयोग करतात ते आपण आज इथं पाहणार आहोत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता ते लय गळे असेही म्हणतात. प्रयत्न केल्याशिवाय कोणतंच काम होत नाही. आज भाषेविषयी आपण थोडस असं म्हणतो की काय मराठीचा एवढा अभ्यास करायची गरज नाही, पण जास्तीत जास्त अभ्यास हा मराठीचाच असतो. गणित बुद्धिमत्ता यांचे उत्तर फिक्स असतात, पण हे थोडेसे संभाव्य हे का ते पर्यायामध्ये गोंधळ होतो, त्याच्यामुळे मराठी सुद्धा मागे टाकून उपयोग नाही. त्यालाही तेवढाच दर्जा द्यायला पाहिजे, त्यालाही तेवढाच प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून मी म्हणते की प्रयत्न. भाषा व्यक्तीच्या गरजा, तक्रारी, मत, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे साधन आहे. आपल्याला कोणती गरज असेल, काही इच्छा, तक्रारी, समजा काही असेल, तर ते व्यक्त करायचं म्हणजे ते एक साधन म्हणजे भाषा. आपण आपल्या भाषेतून सांगतो, पक्षी त्यांच्या भाषेतून सांगतात, जनावर त्यांच्या भाषेतून सांगतात, असं प्रत्येकाची भाषा त्यांची त्यांच्या पद्धतीनं व्यक्त करतात. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावनाही प्रकट करू शकतात, आणि सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात. माणसांची भाषेमुळे सामाजिक आंतरक्रिया होऊन एकमेकाची ओळख होते आणि संवाद सुरू होतो. आणि संवाद सुरू झाला की काहीतरी ज्ञानाची देवाणघेवाण होते. जे समोरच्याकडे आहे ते आपल्याकडे नसतं, क्वचित आपल्याकडे जे ते समोरच्याकडे नसतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानाची एकमेकांशी देवाणघेवाण होते, पण ते आता बदलत्या काळानुसार बदल होत चाललेला आहे. कारण आता आपण सध्या एकलकोंडे झालेलो आहोत. पूर्वी आजी आजोबा एकत्र कुटुंब पद्धती, काका मावश्या सगळे खूप काय असं एन्जॉय असायचा आमच्या लहानपणी. आणि आता आता जवळपास मुलं पुस्तक, मोबाईल, टीव्ही ह्याच्यामुळे एकमेकांची देवाणघेवाण कमी झाली. मग हे जे हा अभ्यास जो आहे तो मनोरंजक पद्धतीनं न होता तो अभ्यास घटक म्हणून पाहिला झाला. आता भाषेचा व्यवहारात उपयोग करणे, त्यामध्ये वाक्प्रचार आहे. रूढ झालेला शब्द प्रकार त्यास वाक्यात ठेवून अर्थपूर्ण वाक्य बोलणे म्हणजे व्यवहारात उपयोग करणे. जेव्हा वाक्प्रचार एखादा जो रूढ झालेला शब्द असेल, अंगवळणी पडणे, अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे. मग तो जर वाक्यात टाकला, समजा कोणतेही काम सलग 20-21 दिवस केल्याने अंगवळणी पडते. दररोज चालायला लागल्यामुळे मी जवळपास एक महिनाभर चालायला लागलो, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायला लागलो, आणि ते माझ्या अंगवळणी पडलं. मग तेव्हा त्याला व्यवहारात उपयोग होतो. ताईंनी त्यांच्या मुलाला डॉक्टर ठेवल्यामुळे दिवस दिवशे ठेवणे त्याला त्याच्या अधिक महत्व देत. म्हणजे वस्तू आहे तसं डॉक्टर बसून ठेवायचं नाही, पण त्या शब्दाचा अर्थ त्या पद्धतीने तो घेतलेला असतो. जुन्या माणसांच्या तोंडचे शब्द आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. हा घटक एक मनोरंजक न बघता अभ्यास घटक म्हणून आपण बघत आहोत. वाक्प्रचार आणि अर्थनिष्ठ पाखांतर करून उपयोग नाही, तर त्याचा वाक्यात उपयोग करता आला तरच त्याचा उपयोग होतो. आणि आता उपयोग आणि अर्थ वाक्प्रचार हे वर्गामध्ये गट करून जर केलं, समजा प्लस वा ए बी आपल्याला एकाने वाक्प्रचार सांगायचे, एकाने अर्थ सांगायचा, पुन्हा पुढच्या फेरीला त्यांनी वाक्प्रचार सांगायचे, त्यांनी अर्थ सांगितला, ह्या असे जर काही खेळ घेतले तर ते मनोरंजक पद्धतीनं वर्गामध्ये पण होतो आणि मुलांना लक्षात ठेवायला एकदम सोपं होतं. कारण मी त्यावेळेस विचारला होता तो वाक्प्रचार, त्या असा एक हे राहतो, स्वाभिमान राहतो किंवा एक कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यामुळे. दुसरा एखादा मुलगा म्हणतो, नाही कोणालाच उत्तर नाही आलं, पण मला त्याचं उत्तर आलं,
त्याने सुद्धा समोरच्या माणसाचं ते होतं आणि ते वाचायला मन लागतं पूर्ण. आता शिवरायाने आग्रा भेटीच्या वेळी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली, तर हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसून जाणे, हातावर तुरीच्या बिया देणं नाही म्हणजे ते वाक्यात उपयोग झाला. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि भाषेच्या परिमाणकारक वापरासाठी वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करतात. आणि बहुतेक वाक्प्रचार हे शारीरिक अवयवांवर सुद्धा अवलंबून अवयवावर आधारित असतात. आता हे हा एक प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न आहे. स्क्रीन सगळ्यांना दिसते का? हो हो. तर पहिलाच प्रश्न आहे, खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांचा चुकीचा पर्याय. पहिला आहे कानावर येणे, सहज ऐकू येणे. दुसरा आहे कान पिळणे, अद्दल घडवणे. तिसरा आहे कान उपटणे, मार देणे. आणि चौथा आहे कान टवकारणे, सावधपणे ऐकणे. आता वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ, चुकीचा अर्थ सांगायचा आपल्याला याच्यामध्ये. पण कान हे सगळे सरळ सरळ पाहिले, सगळे सगळे अर्थ अर्थ आणि वाक्प्रचार यांचा सरळ सरळ, पण ह्याच्यामध्ये पहा कानावर येणे सहज ऐकू येणे हे बरोबर आहे, कान पिळणे अद्दल घडवणे हे पण बरोबर आहे, आणि कान उपटणे म्हणजे समज देणे हा मात्र चुकीचा आहे. आणि असे प्रश्न, फसगत होणारे प्रश्न आपल्याला परीक्षेला हमकस येतात. आणि असतो समजा सहज सहज त्याला सगळं माहिती असतं, वाचतंय वाचलेलं असतं, हे केलेलं असतं, पण मग त्यांनी मांडून देत प्रश्न चुकीचा आलाय. मग बारकाईने जर वाचलं तर कान उपटणे म्हणजे समज देणे. आता त्याच्यासारखेच अजून काही शब्द असत वाक्प्रचार आहेत, एकाच अर्थाचे पण अनेक वाक्प्रचार, अनेक वाक्प्रचार त्यांचा अर्थ एकच आला पाहिजे. तर घाम सुटणे, मी एवढं एक सांगते आणि पुढच्या वेळेस मग थोडस संवाद झाल्यानंतर असे वाक्प्रचार आपण घेऊ थोडं. घाम सुटणे, खूप घाबरणे. आता खूप घाबरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, पण त्या अर्थाचे अजून वाक्प्रचार शोधायचेत आपल्याला. मग मी शोधलेले आहे ते, गर्भगळीत होणे म्हणजे खूप घाबरणे, धाबेदानाने खूप घाबरणे, पोटात खड्डा पडणे खूप घाबरणे, पोटात घाबरा पडणे खूप घाबरणे, भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे, हवालदिल होणे ते पण घाबरणे आहे, आणि हाहाकार माजणे म्हणजे सुद्धा खूप घाबरणे आहे. जो सात आठ वाक्प्रचार खूप घाबरणे या अर्थाशी संमती आहे. तर तसे आज अनेक वाक्प्रचार असे आहेत की एकच अर्थ आहे प्रत्येकाचा, आणि ते अर्थ वाक्प्रचार मात्र आपल्याला शोधायचे आहेत. आणि आता कानावर येणे आणि हा प्रश्न जो झाला, तर त्या प्रश्नात प्रत्येक अवयवावर आधारित आहे. तर डोळे, डोळ्या या अवयवावर वाक्प्रचार शोधा, कान यावर वाक्प्रचार शोधा, आणि अजून तोंड पोट प्रत्येक अवयवावर जरी पाहिलं ना, तर अवयवावर खूप वाक्प्रचार आहेत, आणि तो मात्र स्वाध्याय म्हणून आज ठेवला तरी चालेल. वाक्प्रचार शोधा दुपारी आजची परीक्षा झाल्यानंतर 4 वाजता, आणि किती कोणाला वाक्प्रचार सुचतात ते तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा. आता डोके, डोके हा एक अवयव होता, डोक्यावर मेऱ्या वाटणे, डोके सुन्न होणे, डोके फिरणे, म्हणजे असे पण काही वाक्प्रचार याच्यामध्ये आहेत. आता पुढचा आहे वाक्प्रचार, जीवाचे टिंब टिंब करणे. रिकाम्या जागी योग्य तो शब्द निवडा आणि वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाचे टिंब टिंब करणे, आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जीवाचे रान करणे, रान करणे, जीवाचे जीव करणे, जीवाचे मन करणे, जीवाचे काम करणे. आता बारकाने जर विचार केला तर जीवाचे काम करणे हा सुद्धा कोणीतरी कोणाला पण वाटणार, कारण आपलं सहज सहज वाटतं आपलं जीव, आपण आपल्याला आवडतं काम म्हणजे आपलं जीवाचं काम, आणि मग जीवाचं काम करायचं म्हणजे खूप. पण वाक्प्रचारामध्ये जीवाचे काम करणे नाही, जीवाचे रान करणे म्हणजे खूप कष्ट करणे. आता पहा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, तमानसने. तमानसने म्हणजे क्षमा नसणे, खालील वाक्प्रचाराचे योग्य अर्थाचा पर्याय रंगवा. तमानसने, क्षमा नसणे, माफी होणे, भीती असणे, पर्वा नसणे. तमानसने म्हणजे पर्वा नसणे. खाली दादा,
दादा खाली माइनस थे। माइनस नाही, त्याच्या पुढचं आहे माग काढणे, माग काढणे शर्यत लावणे, शोध घेणे, निर्माण करणे आणि विजय मिळवणे। आता माग काढणे म्हणजे शर्यत लावणे, शर्यत लावणे म्हणजे एकमेकाच्या माग माग जातात, शोध घेणे, निर्माण करणे आणि विजय मिळणे। माग काढणे म्हणजे त्याचा अर्थ आहे शोध घेणे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे समान अर्थाचा असणारा दुसरा वाक्प्रचार पर्यायातून निवडा। एकदम समान समान अर्थ म्हणजे जसं अंगात बळ येणे, अंगात बळ येणे, अंगावर शेकणे। आता अंगावर शेकणे म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्यावरच उलटणे, अंगात विष संचारणे, अंगात विष संचारणे म्हणजे अंगात बळ येणे। पण त्याच्या पुढचे दोन पर्याय वाचल्याशिवाय त्याला गोल रंगवायचा नाही। अंग जड होणे, अंग जड होणे, अंगात बळ येणे ह्याच्याशी काही संबंध नाही। आणि अंगात येणे, अंगात येणे हा प्रकार वेगळाच आहे। पण अंगात विष संचारणे, मग चारही पर्याय वाचल्यानंतर, चारही पर्याय वाचल्यानंतर जेव्हा क्लिअर होतो त्याच वेळेस आपल्याला ते गोल करायचं आहे तसं नाही। आणि प्रश्न पाचवा आहे काळजात धस्त होणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातील अचूक अर्थ कोणता? काळजात धस्त होणे, आता काळजात धस्त होणे पर्याय, काळजात कसे तरी होणे, काळजात काळ मारणे, खूप घाबरणे, यापैकी नाही। मग काळजात कसे तरी होणे, काळजात कसे तरी होणे हा प्रकार म्हणजे फक्त थोडस अस्वस्थ झालं तरच होतो। काळजात काळ मारणे, घाबरणे हा याच्यामध्ये येऊ शकतो। आणि वाक्प्रचार, वाक्प्रचार घेताना नेहमी ग्रुपच्या मदतीनं किंवा जेवण करताना, मैदानावर असताना, घरी सगळ्यांशी गप्पा मारताना जरी समजा एखाद दोन वाक्प्रचार घेतले तरी चालते। किंवा खूप असं मनोरंजक पद्धतीने जरी केलं, कारण अभ्यास म्हणून बसलं तर निश्चितच ते पाठांतर होत नाही। समजून घेणं आणि मग त्याचा वाक्यात उपयोग, व्यवहारात उपयोग आणि ते सगळं होऊ शकतं। पण आता पेपर जवळ आहे आणि पेपर प्रश्न पाच प्रकार, पाच प्रश्न हे वेगवेगळ्या टाईपचे काढलेले होते आणि ते कोणत्याही प्रकारचे येतं परीक्षेला, तर आपण फक्त समजून घ्यायचं। पण समजून घेताना अगोदर चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे। जसं आपण गणिताचं काम करतो प्रत्येक पर्याय बाजूला काढतो, त्या पद्धतीनं हे पूर्ण बाजूला काढूनच आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि क्लिअर फिक्स उत्तर येईल अशा पद्धतीनेच गोल करायचा आहे। नंतर मग गोंधळ होऊन जातो, तर तो गोंधळ काय करायचा नाही, शांतपणे आणि शांत विचाराने सगळं पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे। आता याच्यानंतर भाषेचा व्यवहारात उपयोग, तर त्या घटकामध्ये आलेला आहे माझ्याकडे म्हणी। पहिले आजी आजोबांच्या काळात पहा बोलताना असे अडक्यात बोलायचे, ते अडक्यात बोलणं म्हणजेच म्हणीच। एखाद्या मुलाला समजा नाही व्यवस्थित आला, आता पेपर लिहिता नाही आला वर्गातल्या, माझ्याच वर्गातल्या मुलांना पेपर जर लिहिता नाही आला व्यवस्थित, तर ते म्हणतो माझ्याकडून हेच राहिलं, माझ्याकडून तेच राहिलं, मी हेच पाहिलं नाही, तेच पाहिलं नाही। तर आमचे मग बाकीचे पण मुलं आता पहिल्यापासून जून महिन्यापासून आम्ही म्हणीचा वापर असाच करतो, मग ते बाकीचे मुलं लगेच म्हणतात नाचता येईना ना अंगणवाकडं, म्हणजे लगेच ते क्लिअर होऊन गेलं। आणि असं प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने। आता सपोज एखादी भाजी नाही आवडली, भाजीच नाही आवडली आणि ते दुसरीकडे जातो, म्हणतो शेजारी पण म्हणतो मला भाजी नाही आवडली बाबा, तर तो दुसरा बी खातो आणि खातो म्हणजे म्हणी म्हणायच्यासाठी खातो, तो गाढवाला गोळाची चव काय। अशा पद्धतीने आमची, आमच्या शाळेत तरी अशा पद्धतीने वातावरण आहे आणि ते पूर्णतःचर असो म्हणी असो अशा पद्धतीने करून समान शब्द जरी म्हणायचं तर त्या पद्धतीने सुद्धा म्हणी म्हणजे अनुभव कोण देतो? अनुभव
जुने माणसं अनुभवांच्या खाणीत आहेत. पहिल्या पाट्या असायच्या, खूप अशा खापायच्या पाट्या, आणि दसऱ्याच्या वेळेस मात्र त्या कोळशाने घासू 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 करायचा, आणि पाटी मात्र स्वच्छ निघायची, पण कोळशात बदल होत नव्हता. म्हणजे याच्यावरून काय म्हणायचंय, मग कळसा उगळा देता का म्हणे. म्हणे म्हणजे अशी वाक्य नाही ज्यातून आपल्याला सांगायचे आहे ते अलंकारिक व लयबद्धतेने सांगू शकतो. म्हणीमध्ये एक लयबद्धता असते, भाषेला सौंदर्य प्राप्त होते. म्हणीचा शब्दशः अर्थ वेगळा, सांगायचा अर्थ वेगळा. उदाहरणार्थ आति तिथ माती. आता आति तिथ माती हा घटक हा धडा आहे पाचवीला. महाराजांनी जशी गाण्यात बोलायची आज्ञा केली, ज्यांना बोलता येत नव्हतं ते पण गाण्यात बोलू लागले, सगळेच बोलू लागले, सगळे एन्जॉय करू लागले, आणि सगळ्यांना आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी तिथं असं झालं का, तो राजवाडा, तो सेवक जेव्हा आला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तो राजवाडा राजवाडा करू 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 दोन तीन वाक्य बोलल्यानंतर मग राजा म्हणला, राजा काय म्हणाले का, तू सांग तरी पटकन. आणि मग पटकन सांग म्हटल्यानंतर त्याने सांगितलं. मग ते म्हणे, तू अगोदरच काय सांगितलं, ते म्हणे तुमची आज्ञा होती अशी एका गाण्यात बोलायचं. आता हे मग त्या ठिकाणी आति तिथ मातीच होते. कोणत्याही गोष्टीचा असो अतिरेक हा वाईटच असतो. आता म्हणींचे साठी प्रश्न तयार केलेले आहेत, ते प्रत्येक प्रकारचे 6-7 प्रश्न तयार केलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, राजीव लोकांना उपदेश करायचा पण मात्र स्वतः त्याप्रमाणे वागायचा नाही. राजीव लोकांना उपदेश करायचा, मग आता त्याचा पर्याय दिलेला आहे. उपदेश करायचा म्हणजे खूप बढाया मारून सांगायचा, पण स्वतः मात्र तसा राहायचा. तर पहिला पर्याय आहे, इकडे आड तिकडे विहीर. दुसरा आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तिसरा आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण. आणि चौथा आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. मग आता उपदेश करतो आणि आपण मात्र तसाच राहतो, म्हणजे याच्या ठिकाणी पहा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. आता पहिला प्रश्न तो त्या टाईपचा सोपा आला, पण दुसऱ्यांसाठी मात्र पहा प्रश्न दुसरा आहे. ते शब्द तयार, शब्द दिलेले आहेत, ते अक्षर दिलेले आहेत, आणि अक्षरांपासून आपल्याला म्हणी तयार करायचे आहेत. आणि म्हणी तयार झाल्यानंतर मग तिथून पुढे त्या प्रश्नाचा उपयोग करायचा आहे. तर खालील अक्षरांपासून म्हण तयार करा आणि त्यापासून फायदा यासाठी समान अर्थाचा शब्द लिहा. मग आता पहिला अक्षर काय, भा. भावर पण अनुस्वर आहे, र्या. घा. घावर पण अनुस्वर आहे, भ. चा. ड. स. दो. ती. न. ला. आणि चे. आता ह्या अक्षर अगोदर वाचून घ्यायचे, आणि अक्षर वाचल्यानंतर आपल्याला म्हण कोणती आहे ती जर शोधायची असेल तर त्यातले अक्षर आधी म्हणे वाचलेल्या पाहिजे, म्हणे कानावर आलेले पाहिजे. किमान काम कानावर आलेल्या असल्या ना तरी पण चालतात, कारण त्यातले अक्षर पाहून लगेच म्हण कळते. आता इथं म्हण तयार झालेले आहे, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आता फायदा यासाठी समान अर्थाचा शब्द सांगा. आता फायदा यासाठी पहिला पर्याय दिलेला आहे, तोटा. तोटा तर निश्चित नाही, कारण तो उलट अर्थ शब्द आहे. दोन नंबरचा आहे नफा. आता नफा म्हणजे फायदा, समानार्थ शब्द आहे. लाभ, लाभ म्हणजे फायदा, हाय समानार्थ शब्द आहे. आणि घट, घट घट फायद्यात येत नाही. दोनच पर्याय आहेत, नफा आणि लाभ. पण फायदा या शब्दाचा समानार्थी शब्द जर निवडायचा झाला तर म्हण तयार करावं लागेल, आणि म्हण कोणती तयार झाली त्याच्यानुसार ती लिहावं लागेल. त्या ठिकाणी मग नफा या शब्दाचा उपयोग होणार नाही. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, कारण देताना सुद्धा पर्याय दोन नफा दिलेला आहे. आणि हा प्रश्न माझ्या पद्धतीने मी केलेला आहे, कारण इथं मात्र अशा ठिकाणी मात्र मुलं खरोखर खूप चुकतात. फटकन आता फायदा यासाठी समानार्थाचा शब्द का, लगेच नफा आणि बाजूला पण म्हण तयार करायची, आणि म्हणीमध्ये जो शब्द आहे तो घ्यायचा. तर लाभ शब्द इथं आलेला
पाहिजे आणि प्रत्येक अक्षर न अक्षर त्या ठिकाणी आलं पाहिजे. एकही अक्षर राहता कामा नाही. एक अक्षर राहिलं तर त्या म्हणीचा अर्थ थोडासा वेगळा होईल. ते पुढच्या प्रश्नात घेतेस. प्रश्न तिसरा आहे, शेण देत होतो की टिंब टिंब तुटो, मन पूर्ण करा. आता हात माळ पारंबी काठी. आता हा विचार जे म्हणी वाचलेले असतात ते पटकन लिहून टाकतात, किंवा वाचलेले नसले तरी पण ते पटकन लिहून टाकतात. शेंडे तुटो की पारंबी तुटो, चांगले वाचलेले अभ्यास केलेले. परंतु शेंडे तुटो की हात, हात हा शारीरिक अवयव झाला. शेंडी ते हसतात मुलं, हसव एखाद्या वेळेस ते प्रश्न आलेला सोपा वाटतो आणि सोपा वाटून त्या प्रश्नाकडे पाहून बसल्या बसल्या हसून पर्याय नंबर चुकून देतात. आणि हुशार मुलांच्या बाबतीत ही नेहमी होत असते. शेंडी तुटो की माळ तुटो, शेंडी तुटो पारंबी तुटो, शेंडी तुटो की काठी तुटो. आता काठी तोडायची, काठी तोडायची असं काही लोक म्हणतात, पण ती काठी तोडायची नसते, तिथं पारंबीच तुटो ही मन आहे आणि मनीमध्ये तो शब्द प्रॉपर आहे हे मात्र पोरांना लक्षात यायलाच पाहिजे. म्हणून म्हणून ह्या काही प्रश्न तुमच्या पद्धतीने व्यवस्थित आता प्रश्न चालत आहे. खाली मन उचलली जीभ लावली. आता जीभ कुठं असते? जीभ तोंडात असते, गळ्याला शाळेला. आता हा पर्याय तर वेगळाच गेला, दोन्ही पर्याय बाजूला निघतात. आणि टाळ्याला, टाळ्याला आणि टाळूला, उचलली जीभ लावली टाळ्याला. मग मन मनीमध्ये उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, म्हणजे जे बोलता आलं, जे बोललं ते पटकन बोलून गेलं असं त्याच्यामध्ये होत आहे. विचार न करता बोलून गेले. आता पुढील शब्द आहे, पुढील शब्द ज्यात आहे ती मन ओळखा. प्रश्न पाचवा आहे. आता पुढील शब्द नाक आणि तोंड दोन्ही शब्द त्याच्यामध्ये आलेले पाहिजेत. दोन्ही पण फक्त नाकाची, नाक यावर म्हणी, तोंड यावर म्हणी. आता तोंड दाबून भुक्यांचा मार, तोंड यावर म्हणी पण आहेत, नाक यावर पण आहेत. नाकाने कांदे सोलणे, नाकापेक्षा मोती जड आहेत. पण दोन्ही शब्द ज्याच्यामध्ये आलेले आहेत तो शब्द, तो पर्याय त्याच्यामध्ये निवडावाच लागेल. नाक दाबले की तोंड उघडते. पुढचा प्रश्न आहे सहावा. तर हा जाणीवपूर्वक प्रश्न हा, खालील अक्षरांपासून मन तयार करा आणि त्यातील सुरुवातीपासून सातव्या नंबरचे अक्षर ओळखा. आता ही मन अशी आहे, पटकन बोलताना मात्र काय होतं, तळे राखी तो पाणी जाती. बोलताना बोलताना मन अशीच बोलली जाते, म्हटली जाते पाणी जाती, तळे राखी तो पाणी जाती असं जर बोललं तर मग शब्द अक्षर दुसऱ्या म्हणीमध्ये बरोबर कोणता अक्षर येतं हेच बरोबर टाकतात. सगळ्यांच्या खाचा खोचा त्यांना लक्षात असतात, परंतु इथं मन कोणती तयार झालेली आहे हे मात्र बारकाईने पाहायचंय. आणि तेवढं बारीक लक्ष दिलं की आपण कुठेही राहत नाही. आणि बारकाईने जर पाहिलं तर बरोबर ते पर्याय सुद्धा असतो आणि चुकीचा सुद्धा पर्याय त्याच्यामध्ये आलेला असतो. आता अक्षर किती आहेत ते मोजून घ्या. मग जे अक्षर आहेत, अकरा अक्षर आहेत. ल पारा, अळे लेख, रे खिल, चाखी तो नीत. मग हे सगळे अकरा अक्षर आहेत. मन तयार करताना सुद्धा अकराच अक्षर झाली पाहिजे. मग मन तयार करताना अकराच अक्षर जर झाली तरच ती मन बरोबर आहे, नाही तर मग तळे राखी तो पाणी चाखी त्याचा उपयोग नाही. तळे राखी ल तो पाणी चाखी ल. आता एक नंबरचा आहे त, दोन नंबरचं अळे, तिसला रा, चार खी, पाचला आहे ल, सहा नंबरला आहे तो, सात नंबरला आहे पा, आणि आठ नंबरला नी, नऊला चा,
दहाला खी आणि अकराला ल. सगळे अक्षर तेवढे आहेत का? सगळे म्हणीमध्ये बसलेत का? म्हण पूर्ण झाली का? कारण नंबर ज्या म्हणींचा ज्या म्हणींमध्ये नंबर प्रमाणे असत त्या म्हणींचे मात्र एकही अक्षर सुटता कामा नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची. कारण ही काळजी जर आपण घेतली नाही तर मात्र आपल्याला अडचण येऊ शकते. मग इथं कोणतं अक्षर आलेलं आहे? पा, हे 7 नंबरला पा आलेला आहे. 6 नंबरचं जर विचारलं तर तो आलेला आहे. 5 नंबरचं जर विचारलं तर ल आलेला आहे. 11 नंबरचं जर विचारलं तर ल आहे. आणि 1 नंबरचं विचारलं तर त आहे. आणि डावीकडून दुसरे, उजवीकडून पहिले, उजवीकडून चौथे, डावीकडून पाचवे असे जे अक्षर येतात त्यावेळेस मात्र सुद्धा आपण ह्या प्रश्नासाठी मात्र पूर्णतः काळजी घ्यायची. आणि पूर्णतः जो काळजी घेईल तो मात्र बरोबर त्या प्रश्नापर्यंत जातो आणि प्रश्नापर्यंत जाऊन सुद्धा त्याचं उत्तर करेक्ट असत. असे अक्षराचे पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी एक म्हण आलेली होती, काठी दुभांगल्याने पाणी तुटत नाही. पण मग ते शब्दच कळत नव्हते. आणि खरोखर बराच वेळ पेपर झाल्यानंतर पण बराच वेळ त्याच्यातच थोडसा चर्चा झाली. मुलांच्या दृष्टीने खरोखर आहेच, म्हण खूप मोठी येते पण म्हणी वाचल्या त्यातले शब्द कळले की मग त्यावेळेस लक्षात येतात. आता त्याच्यासारखे दुसरे एक म्हणी सांगते मी थोड्याशा काहीतरी. ढवळ्याच्या दारी बांधला पावळा, वान नाही पण गुण लागला. आता हे सगळे आजी बाबा जुने माणसं म्हणत असतात की ढवळ्याच्या दारी बांधला पावळा, वान नाही पण गुण लागला. वाईट संगतीमुळे वाईट गुण लागतात आणि चांगल्या संगतीमुळे चांगलेच गुण लागतात. मग चांगली संगत जर धरली तर आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं सुद्धा सार्थक होतं आणि वाईट संगत धरली तर त्या पद्धतीने आपण वाईटच जात. आणि पुष्पासंगे मातीस वास लागे, पुष्पासंगे मातीस वास लागे म्हणजे ते सुद्धा एकमेकाच्या बरोबरीने जर राहिलं, एकमेकाच्या बरोबरीने राहिलं, चांगल्या मित्रांची संगत धरली आपण खूप असं भाग्य उजळतं का त्याच्या पद्धतीने आपण पुढे जातो आणि आपल्या पद्धतीने आपलं पण काही ऐकतो तो आणि तो सुद्धा पुढे राहतो. मग चांगल्या संगतीमुळे चांगले गुण घेतले जातात. पुढचं आहे, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, एखादी गोष्ट दुसऱ्यामुळे घडते असे भासवणे. एखादी गोष्ट दुसऱ्यामुळे घडते आपण त्याच्यात राहतोय पण कधी कळत नाही का आपण शेजारी एखादा मुलगा याचं उत्तर हेच आहे. आणि पटकन आपण मग विश्वास असतो आणि ते त्याच्यावर विश्वास असल्यामुळे लिहून टाकतो. तसे दुसऱ्यामुळे घडत पण आपल्या मनाचं उत्तर पाहिजे, काहीतरी सुचवायला पाहिजे. आपल्या मनाची नकारात्मक भावना सकारात्मक भावना आपण आपल्याला दाखवलीच पाहिजे. आणि काय फटके, एखादा मला सारथी सापडलं की त्याला कोणतं संकट एका दिवशी खूप असं उत्साह आला दिवस दिवसात असतात. एका दिवशी त्याच्यात कंटाळा आला नको अशा पद्धतीने मुलं राहतात. मग त्यावेळेस आमची मुलं म्हणतात मग अशी त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. मग जेव्हा मन असेल त्यावेळेस मात्र खूप काही करायचं. आता इथं म्हणीचा अर्थ तसा कसा आहे की अनुकूलता असेल तर चेंज करायची आणि नसेल त्या उपवास करायची वेळ येते. म्हणजे आहे तोपर्यंत खूप करायचं नाही त्या उपाशी बसायचं. तर तसं आपण अभ्यासाच्या बाबतीत जर घेतलं तर खूप अभ्यास पण तसा अभ्यास न करता आपण दररोज रेग्युलर खूप चांगलं. असंघाशी संघ प्राणाशी गाठ. मग असंघाशी संघ प्राणाशी गाठ केले, दुर्जनाची संगत केल्यामुळे पहा वेळ प्रसंगी आपलेच प्राण गमावण्याची वेळ येते. दुर्जनाची संगत कधी पण करायची नाही आणि आपल्याला आपला तोटा करून घ्यायचा नाही. आपण आपल्या मनाचा एक ऐकावे जनाची कळावे मनाची एक ही पण आहे ना.
सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, पण आपल्या मनात जे वाटतं तेच आपण क्लिअर करायचं असतं. मनाचे एक कोपरा काहीतरी सांगत असतो, त्यावेळेस प्रश्न वाचो काही वाचो, समजा त्यावेळेचे तर वेगवेगळे, पण आपल्या मनाचे ज्या कोपऱ्यांचं सल्ला दिला, आपला फायदा असो का तोटा असो, पण आपल्या मनानेच करायचं. मग तिथं आपला तोटा झाला तरी चालेल, पण आपल्या मनाने जो करतो तो खरोखर पुढे जातोच. त्याच्यानंतर पुढचं आहे, आजा मेला आणि नातू झाला. आता आजा मेला नातू झाला म्हणजे आजोबा गेले नातू झाला, भरलेली जागा घरामध्ये रिक्त झाली, असं रिक्त झाली जागा भरून आली असं म्हणतात. पण याचा व्यावहारिक दृष्ट्या किंवा आपल्या दृष्ट्या तर एखादे नुकसान झाले तर त्यावेळी दुसरी फायद्याची गोष्ट आपल्याला घडतेच, कोणती पण. आता दिवस सगळे सारखे नसतात, चांगले दिवस येतात वाईट दिवस येतात, वाईट दिवसात जेवढी आपली हानी होते चांगल्या दिवसात तेवढी हानी भरून पण येते. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही एक मन आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आता अशी व्यक्ती जे असतात त्यांना ते कामाचा आळशीपणा असतो आणि पोषक आणि निर्माण अशी त्यांच्या कामाला अधिक पोषक वातावरण. मॅडम तुम्हाला रेंज कमी आहे का? आवाज गुततोय. आता तुमचा आवाज आला, उदाहरणाचे आवाज आवाज गुततोय मॅडम तुमचा बऱ्यापैकी. रेंज कमी आहे बहुतेक तुमचं. उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी, मग उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेप्रमाणे काम करतो. आता लहान मुलांचं जर पाहिलं तर लहान मुलं त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करणार, मोठी माणसं त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करणार. वर्गामध्ये जेवढे विद्यार्थ्यांचे समजा टप्पे असतात ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या प्रमाणामध्ये ते काम करणार, ते बरोबर आहे. उंदीर गेला त्यासाठी म्हण आहे, उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी. एका मानात दोन तलवारी तर दोन तेजस्वी माणसं गुण्या गोविंदानं एकत्र नांदू शकत नाही. एकाच माळीचे मणी म्हणजे सगळे सारख्या वृत्तीचे राहतात ते. एकाचे जळते दाढी, दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. एका दुसऱ्याच्या अडचणीमध्ये स्वतःची जी फायदा पाहण्याची दृष्टी ठेवतो हे मात्र काय राहतं, चुकीचं राहतं. आणि शेवटची म्हण आहे, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून लहानशी वाईट गोष्ट करू नये. कारण वाईट गोष्ट जर केली एखाद्याने आणि त्याच्याकडे सारखं बोट दाखवून आपण पण त्याच पद्धतीने वाईट गोष्ट करायची नाही. आता प्रश्न सातवा आहे आपला स्क्रीनवरचा, आपली पाठ आपणास दिसत नाही, म्हणीचा योग्य अर्थ निवडा. म्हणजे स्वतःची पाठ कुणीही पाहू शकत नाही. आता पहिलाच पर्याय असं दिलेला त्यांनी, पहिलाच पर्याय असं दिला का स्वतःची पाठ कुणीही पाहू शकत नाही. म्हणजे भरकन तर लगेच हे होतं, आपली पाठ आपण दिसत नाही. हा खरं घड आहे, स्वतःची पाठ आपण कुणीही पाहू शकत नाही, करेक्ट आहे. आणि लगेच एखाद्या गोल होऊन जातं, ही म्हण जात ज्यांनी वाचलेली असन पटकन तर त्याच्या लक्षात येऊन जाणार. दुसरा आहे, स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही. तिसरा पर्याय आहे, आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही. चौथा पर्याय आहे, आपले दोष शोधले पाहिजे. मग आता चारही पर्याय जर वाचले, आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात हे कळत नाही, आपल्याविषयी लोक काय बोलतात हे कळत नाही, मग हॅलो स्वतःचे दोष स्वतः दिसत नाही, आपली पाठ आपणास दिसत नाही, त्यासाठी आहे स्वतःचे दोष स्वतः दिसत नाही. आता मनी हा घटक आपण संपवलेला आहे. आता भाषेचा व्यवहारात उपयोग, त्यासाठी आपल्याला पुढचा घटक आलेला आहे संवाद.
आता संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे काय? एक एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये झालेले बोलणं किंवा दोन दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये झालेले संभाषण म्हणजे संवाद. मग ज्या वेळेस आपण स्वतः बोलतो, आपण सोबत मनात बोलतो, मनात बोललेला तो संवाद नाही. त्यासाठी दोन, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. बोलायला सुद्धा दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीमध्ये झालेले संवाद संभाषण म्हणजे संवाद. आपण गणितामध्ये पाहतो पदावली हा घटक, पदावलीमध्ये एकच क्रिया असते का? नाही, दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्रियांचा समावेश पदावली. असं दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये झालेलं जे बोलणं असतं त्याला काय म्हणायचे? संवाद. आता संवाद हा शाळा, बाजार, रस्ता, दुकान, शेत, घर अशा अनेक ठिकाणी विविध लोक एकत्र येऊन घडत असतो. त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांच्या मनातील भावना यातून व्यक्त होतात. आता हा संवाद दिलेला आहे, हा संवाद सगळ्यांना दिसतोय का? स्क्रीनवरचा संवाद सगळ्यांना दिसतोय का? मी वाचते. हो, सूरज तिकडे बघ कोण आलंय, येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे. अरे तुझी ताई आली आहे, मला वाटते तुलाच शोधत आहे ती. ए अक्षय, सूरज दिसला का? ताई, तो तिकडे कोर्टवर यश सोबत खेळतोय. त्याला आज आई सोबत मामाकडे जायचंय, पण ताई उद्या मामाचा वाढदिवस आहे. आजी आजोबा पण गावाहून आलेत, म्हणून आई आज चालली. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आई सोबत, ताई तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबली, आता अंधार पडेल, मला सराव करायचा आहे. मॅच नाही का उद्या? नुसता खेळतच असतो रे, अभ्यासाला जराही वेळ देत नाहीस. पण ताई खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना. ठीक आहे, तू थांब, मी सांगते आईला. बर, संवाद सगळ्यांना ऐकू आलाय का? आता आता थोडा वेळ माईक चालू करा. सर काही मुलांचे माईक चालू आहेत, ऍक्सेस आहे मुलांना. आता संवादामध्ये संवादामध्ये वाचून कोण कोण असेल असं सरळ सरळ पहा, म्हणजे पूर्णत फिक्स उत्तर आलं पाहिजे असं काहीच नाही. प्रश्न तयार करायचे, सूरज तिकडे बघ कोण आले असं कोण म्हणाल असेल? त्याचा मित्र, येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे, है की नाही? अरे तुझी ताई आली आहे, मला वाटते तुलाच शोधत आहे ती. ए अक्षय, सूरज दिसला का? सूरज दिसला का असं कोण म्हणाल असेल बर? ताई म्हणाले. ताई, आणि ताई तो तिकडे कोर्टवर यश सोबत खेळतोय, मग आता हे बी कोण म्हणाला असेल? मित्र अक्षय, कारण अक्षयला विचारलं ना सूरज दिसला का, बरोबर आहे की नाही? आता ह्याच्यामध्ये पहा, पूर्ण संवाद आपल्याला वाचून झालेला आहे. आता प्रश्न करायचेत आपल्याला, आपण फक्त प्रश्न तयार करायचेत आज सराव म्हणून. एक प्रश्न तयार करायचे, एक दोन तीन प्रश्न सांगता का लगेच आपल्याला तयार करायचे. आता एक प्रश्न समजा विचारते का, सूरजला कुठे जायचे होते? सूरजला मामाकडे. करेक्ट. मग अजून दोन तीन प्रश्न सांगा बरं तुम्ही असे. उद्या काय? उद्या काय आहे? करेक्ट. अजून हा संवाद कुठे घडला? कुठे घडला? बरोबर. अजून कोण गावावरून आले? बरोबर. मग असे प्रश्न आपल्या पाठाचा परिच्छेद, म्हणजे धडा जर असेल, धड्याचा परिच्छेद असतो, तर त्या परिच्छेदावर सुद्धा आपण जर असे ओळीओळीला जर प्रश्न तयार केले तर ते पूर्ण समजून जातो.
आता हा संवाद आहे ना, एकदा वाचला की पूर्णतः त्याच्यामध्ये करायचं, कारण सूरज आपण त्या ठिकाणी सूरज आहोत आणि आपण खेळतोय, आपणच ताईला काय बोलतोय, आपल्याला माहित आहे आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला माहित आहे मॅच कोणती आहे, आपल्याला माहित आहे समजा आई बरोबर मलाच जायचंय. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या वाचून आपण त्या ठिकाणी आहोत. जसं आपण नातं गोतं करतो की नाही बुद्धिमत्तेमध्ये, मामाचा मुलगा कोण, नातेवाईक, तर त्याच पद्धतीने आपण हे जरी केलं संवादात तर पटकन संवाद लक्षात येतो. आणि मग बऱ्याचशा संवादामध्ये हा भाग असतो का संवादामध्ये किती व्यक्ती होत्या, संवादामध्ये किती व्यक्तीने सहभाग घेतला. आता संवादामध्ये किती व्यक्तीने सहभाग घेतला असेल बरं इथं, ह्या संवादामध्ये किती व्यक्तीने सहभाग घेतला असं? सूरज, ताई. करेक्ट करेक्ट. ताई, सूरज, अक्षय. करेक्ट. तिघांनी संवाद सहभाग घेतलेला आहे बरोबर. पण आपल्याला आता ही सवय लागलेली असते संवादामध्ये किती व्यक्तीने भाग घेतलेला आहे. पण आपला प्रश्न काय पुढचा बघा. आता इथं मात्र थोडस फसगत होते. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे, वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे. मग आता उल्लेख आला म्हटल्यानंतर जेवढे नाव असतील तेवढ्यांचाही उल्लेख घ्यायचा आपल्याला. मग किती असतील बरं? चार. कोणते चार गाड्या? एक नंबरला सूरज, दोन ताई, ताई, अक्षय, अक्षय, सूरज, हा, आणि यश, उल्लेख सहा. आता बघा मी सांगते, पहिला आलेला आहे सूरज. उल्लेख आला म्हणजे त्याचं नाव आलं तरी चालते, फक्त नाव आले ना तरी चालते, उल्लेख आलेला पाहिजे तिथं फक्त. मग उल्लेख किती जणांचा आलेला आहे हा प्रश्न थोडासा खोचटच आहे. पण भाग कितीने घेतला हा आपण सहज सांगू शकतो, कारण ते बोललेले वाक्य निवडायचे असतात आणि त्या अँगलनी पाहून आपल्याला प्रत्येक संवादाकडे जायचं नाही. मग सूरज, ताई दोन झाले, अक्षय तीन, चार नंबर कोण आला, मग यश पाच नंबर, आई मामा, आई हो सहा नंबर, मामा आणि आजी सात नंबर आणि आजोबा आठ नंबर. म्हणजे किती जणांनी उल्लेख केला पाहिजे याच्यामध्ये? आठ जणांचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्षात बोललेत किती? तिघच जण, सूरज, अक्षय आणि ताई. म्हणजे ह्या दोन प्रश्नांमध्ये थोडासा फरक आहे आणि ह्या दोन प्रश्नांचं फरक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कच्चं काम करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी कच्चं काम करावं लागेल. तर त्या परिच्छेदामध्ये त्या संवादामध्येच काय करायचं, जितक्या जणांचा उल्लेख आहे त्या अक्षरांना लगेच गोल मारून घ्यायचा, जितक्याने भाग घेतला त्यांना वेगळ्या टाईपचा गोल मारायचा. वाचन करतानाच, वाचन करताना लक्षात येऊन जातं ते लगेच वेगळ्या टाईपचा गोल मारायचा. आणि नंतर वेळेचं याच काही प्रश्न असतात तर ते वेगळे असतात, ते नंतर पुन्हा एकदा वाचून घ्यायचं. पण एका प्रश्नासाठी आपल्याला दोनदा संवाद वाचावा लागेल. मग त्यासाठी बघा आता संवादाचे शांतपणे वाचन करा, एकदम शांतपणे वाचन करायचं. तिथं आपल्याला फक्त संवाद आहे म्हणजे आपण तिथं सूरज म्हणून आपण तिथं खेळू राहिलोय अशा पद्धतीने वाचायचं. संवाद कोणाकोणात झाला हे बारकाईने पाहायचंय. आणि पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे संवादाचे ठिकाण, वेळ आणि प्रसंग. ठिकाण जर पाहिलं मैदान, वेळ पाहायची, प्रसंग पाहायचा. त्यावेळी प्रत्यक्ष सहभागी व्यक्ती कोणत्या आणि उपस्थित व्यक्ती कोणत्या, उपस्थित व्यक्ती कोणत्या ते पाहायचे. सहभागी म्हणजे बोललेल्या आणि उपस्थित नुसतेच आपले उभे राहिलेले. आणि वर्गात हशा पिकला आणि वर्गात एकदम हे झालं, मग अशा पद्धतीत जर असेल तर उपस्थित असतं. संवादातील व्यक्तींनी बाबर काता माना डोलावणे, डोळे मिचकावणे, स्मित हास्य करणे, पाहणे, ह्या शारीरिक कृती आहेत. संबंधित व्यक्तींनी प्रत्यक्षात सहभाग घेतलाच असं नाही, पण त्या परिच्छेदात त्या संवादामध्ये जसं असं तसं, जर समजा एखादा शब्द झालेला असेल त्यांच्याकडून तर तो भाग घेतलेला दाखवायचा आहे. परंतु स्मित हास्य केलं, पाहिलं, निस्त हात दिला तरी पण त्यांचा उल्लेख येतो, सहभाग येत नाही.
संवादासाठी उत्तरे करताना आता हे एकदम इम्पॉर्टंट आहे का, ज्याप्रमाणे आपण गणिताचे कच्चे काम करतो त्याचप्रमाणे कच्चं काम करायचे. पूर्णतः संवाद पूर्ण रंगवला तरी चालेल, पण आपले तीन प्रश्नांची उत्तरं चुकायला नको. तीन प्रश्न असतात, सहा मार्क थोडे नाही ते. एक प्रश्न चुकला तरी दोन मार्काने मागे येते आणि यादीतून हुकतो एखाद वेळेस, त्याच्यामुळे ते पण काय कमी नाही येत. मग संवादात बऱ्याचशा वेळा आता मी बऱ्याच संवादातून एक निष्कर्ष काढलाय, संवादात वेळेसाठी प्रश्न असतो कधी झाला, परंतु पर्याय शब्द घ्यावा लागतो. बघा सकाळ संध्याकाळ असे शब्द त्याच्यामध्ये कधी कधी येत नाही. सांजवेळ, सांजवेळ म्हणजे काय सांगा बरं मला. सांजवेळ संध्याकाळची वेळ. ओके व्हेरी गुड, सांजवेळ म्हणजे संध्याकाळची वेळ. आणि कातरवेळ मॅडम तिथे आलेलं होतं की अंधार पडेल आता. नाही 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 नाही, बऱ्याचशा मी सांगितले बऱ्याचशा संवादात असे शब्द येतात हे सांगितले. हे संवादाचं तेवढंच झाले. बऱ्याच संवादामध्ये येते कातरवेळ म्हणजे काय मग संध्याकाळच. आणि मध्यान्न म्हणजे काय मग दुपार. मध्यान्न म्हणजे दुपार. प्रभात समयी, प्रभात समयी म्हणजे कोणती सकाळ. सकाळ करेक्ट. मग असे शब्द त्या संवादामध्ये बऱ्याचशा संवादामध्ये असतात, पण आपल्या संवादामध्ये कोणता शब्द आलेला आहे संध्याकाळ अंधार. आपल्या याच्यामध्ये कोणता आलेला आहे अंधार. अंधार हा. आणि याच्यापेक्षा अजून पण आहे का, वाक्यातून वेळ कशी येते, कारण काही काही संवादामध्ये असं पण येतं पक्षी घरट्याकडे चालताना दिसले, पक्षी घरट्याकडे चालताना दिसले. मग सांगा बरं आता वेळ कोणती असावी. सायंकाळ. करेक्ट. दिवसभर दिवसभर चरून घरट्याकडे संध्याकाळी सगळेच येतात, बरोबर आहे की नाही. आणि पक्षी चारा शोधायला निघाले सकाळ. सकाळ. मग असे वाक्य काय येतात, आणि अशा वाक्यातून आपल्याला आणि विचारलेलं असतं की वरील संवाद घडला ती वेळ कोणती. मग आता आपला प्रश्न दुसरा आहे, वरील संवाद घडला ती वेळ कोणती आहे. मग आता आपल्यासाठी कोणती वेळ आहे संध्याकाळ. करेक्ट. संध्याकाळ हा. आणि कोणत्या वाक्यावरून. पण आई तुझ्यासाठी थांबली आता अंधार पडेल. आता अंधार पडेल म्हणजे वेळ संध्याकाळची आहे. मला सराव करायचा आहे, मॅच नाही का उद्या. हा, हे वाक्य कोणत्या प्रश्नासाठी आलं. तिसरा सूरजला मामांकडे का जायचे नाही. सूरजला मामांकडे का जायचे नव्हते, मित्र त्याला जाऊ देत नव्हते म्हणून, त्याची मॅच होती म्हणून, मामाचा वाढदिवस होता म्हणून, आणि ताईचा राग आला. आता खेळता खेळता ताई आली म्हणल्या ताईचा राग येऊ शकतो, मग ताईचा राग आला म्हणून नाही गेला का तो. त्याची मॅच होती म्हणून नाही गेला. त्याची मॅच होती कारण तो म्हणला मला सराव करायचा आहे, मॅच नाही का उद्या. मग आता हा संवाद बघा, असेच काही प्रश्न असतात आणि तुम्ही काय करायचं, हा संवाद बघायचं, असे आणखीन संवाद बघा आणि त्याच्यामध्ये खूप खूप असे प्रश्न तयार करा. मित्रांमध्ये बसून करा, पेपर झाल्यावर करा, उद्या शनिवारी करा, रविवारी करा, खूप प्रश्न तयार करायचे. प्रश्न तयार केले की तो पूर्ण आशय लक्षात येतो, आणि आशय लक्षात आला की मग आपलं एकही प्रश्न चुकत नाही. आणि शेवटी बघा आता, सहभाग जर असेल संवादामध्ये, सहभाग जर असेल तर प्रत्यक्ष बोलणाऱ्यांचाच सहभाग घ्यायचा, बरोबर. उल्लेख जर असेल तर ज्यांचे ज्यांचे नाव आले त्या सगळ्यांचं नाव घ्यायचं. आणि उपस्थित असतील, किती उपस्थित आहेत. आता काही काही प्रश्नामध्ये असं यापैकी नाही, मग किती उपस्थित निश्चित सांगता येणार नाही. पण ज्या ठिकाणी समजा बाजार आहे, बाजारामध्ये संवाद झाला, तिथे उपस्थित किती होते असं ज्या वेळेस प्रश्न येईल तर ते निश्चित आहे, निश्चित सांगता येणार नाही. घरातील व्यक्तींची माहिती नसते तेव्हा सांगता येणार नाही असं लिहिता येतं. एखाद्या वर्गाच्या संवादात बघा आता, फिक्स असतं त्यावेळेस. एखाद्या वर्गामध्ये जर 30 विद्यार्थी असेल, 30 असो 35 असो समजा, आणि त्यामध्ये
मुलांचा वर्ग खळखळून हसला असं वाक्य आलं शेवटी. आणि आलाय प्रश्न का तिथं उपस्थित किती होते, मग किती असतील बरं, 30 मुलांचा वर्ग खळखळून हसला, मग किती असतील उपस्थित तिथं? 30. हा पहा बरं, आता धोका खाया आपने तो धोका खाया. 30 मुलं आणि एक शिक्षक राहणार ना रे वर्गाच्या, वर्ग खळखळून हसतो म्हणजे शिक्षकांचे ते शिकवण्यात काहीतरी विनोद झालेला आहे किंवा आपलं काहीतरी झालं मस्तपणा, त्याच्यामध्ये एक शिक्षक म्हणजे उपस्थित किती झाले, 31 बरोबर. मग ह्या गोष्टीकडे थोडस बारकाईने लक्ष द्या, बाकीचं अभ्यास तुमचा खूप खूप झालेला आहे. त्याच्या पुढचं आहे कोण कोण बोलले ह्याची सुद्धा आपल्याकडे नोंद पाहिजे, म्हणजे ते कच्चं काम केलेलं पाहिजे, पूर्णतः विषय सुद्धा पूर्ण समजून घेतला पाहिजे, संवाद कुठे झाला, कोणाकोणात झाला, कोण कोण होते, उल्लेख कोणाकोणाचा आणि उपस्थिती, एवढे 5-6 प्रश्न तुमच्या डोक्यात ठेवायचं. संवाद आला की लगेच कोण कोण बोललं, विषय काय आहे, कुठला आहे, सहभागी कोण आहे, उपस्थित कोण आहे आणि उल्लेख कोणाचा, याप्रमाणे उत्तर प्रश्न शोधायची. आणि प्रश्न शोधले का उत्तर आपोआप येतं, प्रश्न शोधले का उत्तर आपोआप येतं. आणि 6 गुण आहेत बाळांनो, 6 गुण म्हणजे कमी नाहीयेत, म्हणून संवादासाठी जास्त वेळ दिलेला आहे. आणि संवाद हा घटक असा आहे का त्याच्यात एखादा प्रश्न थोडस वाचण्यात जरी थोडीशी झाली तरी पण प्रश्न जाऊ शकतो. आता आपला पुढचा एक संवाद आहे, हा एकदम छोटा आहे, मी वाचते. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या दीपू दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अग पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला? अरेच्छा तारीखच विसरले ग मी. अग लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ बरं झालं ना लिहिलंच ते. आता हा संवाद आहे तुमच्या सगळ्या मोबाईलवर सगळ्यांना दिसतोय, ह्याच्यामध्ये सांगा आता मला भाग किती जणींनी घेतलेला आहे सहभागी व्यक्ती? सहभागी व्यक्ती कोण कोण? सर नाही सहभागी सात कसे येतील? आई आई बरोबर, बाबा मामा मामी बाबा हा बाबा आत्या आत्या उल्लेख दीप्ती नाही, ह्यांचा उल्लेख आलेला आहे तिथं. संवादामध्ये किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे असा प्रश्न नाही घेतला, संवादामध्ये सहभागी व्यक्ती किती असा प्रश्न घेतलेला आहे. बोललेत किती, बोललेत किती? 2. कोण कोण बोललं गड्या? बाप मामा मामी बाबा. हा म्हणजे आता हा संवाद कुठे झालेला असेल बर, हा संवाद कुठे झाला असेल? घरात. घरात करेक्ट, हा संवाद घरात झालेला आहे. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय बरोबर. आता हे बोललं कुठं झालं? फोनवर झालेलं आहे. कोणाचा फोन होता ग गीता? मग असा गीताला कोण म्हणला असावं? आई. आई करेक्ट. मग गीता आईला काय म्हणते? दीप्तीचा फोन होता. आत्या दीप्ती दीपू सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? अरे च्या तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ बरं झालं ना लिहिलंच ते. आता दोनदा वाचला, आता सहभागी व्यक्ती सांगा बरं. आई बाबा मामा दीप्ती. आई बाबा दीप्ती. हा अजून गीता. गीता आता ह्याच्यामध्ये पहा,
गीता, आता मी तुम्हाला सांगते समजून. गीता, गीता फोनवर बोललेली, आणि गीता बरोबर फोनवर कोण बोललं? दीप्ती. बरोबर, दीप्तीचा फोन होता. म्हणजे बोलणारे कोण आहेत? एक नंबर गीता, तिच्या बरोबर बोलणारे दीप्ती, आणि नंतर संवादामध्ये बोलणारे कोण आले? फक्त आई आणि बाबा, एवढेच आले. मामा मामी बोललेत का? नो, नाही. नाही. आत्या बोलली का? नाही. दीप्पू पण नाही बोललेली. मग माणूस हा अशा वेळेस मात्र हे होतं. म्हणून मामा मामीला सांग, पुढच्या महिन्यात 5-7 तारखेला तुमच्याकडे येतोय असं. दीप्ती फोनवर कोणाला बोलली? गीताला बोलली. म्हणजे बोलणारे कोण आले? फक्त दोघच जण आले. बरोबर. आणि नंतर कोणाचा फोन होता? हे आई पण बोलली. म्हणजे बोलणारे 3 झाले. नक्षत्र हात नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, हे बाबा म्हणाले. बरोबर. म्हणजे बोलणारे व्यक्ती किती झाले इथं? 4. करेक्ट. किती झाल्या? 4 झाल्या. बोलणाऱ्या व्यक्ती 4 झाल्या. पण आता बारकाईने बघा, आता आपला पहिला प्रश्न काय? पहिला प्रश्न काढते मी. वरील संवादामध्ये किती जणांचा उल्लेख आला आहे? वरील संवादामध्ये किती जणांचा उल्लेख आला आहे? 5, 7, 8. मामा, मामी, आत्या. बरं, आपण आता क्रमाने नाव घेऊ ना, जाऊ द्या ना. उल्लेख मला कोणाचा आलाय सांगा बरं मला. मामा, मामी, दोन झाले. मामा, मामी, दीपू, दीपू, गीता, आत्या, बाबा, बाबा करे, आई, आई आणि आत्या. दीपू पण झाले ना? हो. 7. 7 झाले. 7 कशी होतील आता? मामा 1, मामी 2, आई 3, दीप्ती 4, गीता 5. बरोबर. आणि बाबा 8 झाले ना? बरोबर. 8 नाव आलेत की नाही? हो. पण आता आपलं उत्तर चुकलेलं आहे. कसं सांगा बरं? कोणाला? आजचा तो विनर राहिला आजच्या दिवसाचा आपल्या क्लासमधला. मी माझ्या वर्गात अशी स्पर्धा घेत असते. ज्या वेळेस म्हणजे एखादा विद्यार्थी जास्तीत जास्त पाठांतर करतो किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवतो किंवा जास्त अशी स्पर्धा लागलेली असते, तर विनर ऑफ द डे, आजचा आपला विनर शोधायचा आहे. आता याच्यामध्ये सांगा बरं मला, कोणचा किती व्यक्तींचा उल्लेख आहे? 8. 8 व्यक्ती आहेत का? नाही. आता मला सांगा, मामा मामीला सांग, पुढच्या महिन्यात 5-7 तारखेला येतो. आणि मामा मामी कोणाचे होते ते? मामा मामी कोणाचे होते? गीताचे. नाही, गीताचे आई वडील आहेत ते. हे दीपू, दीप्तीचा फोन होता की नाही? हो, दीप्तीचे मामा मामी. आत्याचे. हो. आणि मग दीप्तीचे जर मामा मामी होते तर मग आई आणि बाबा डबल उल्लेख आलेला आहे ना तिथं? हो. करेक्ट. करेक्ट. समजून घ्या, दीप्तीचा फोन होता. मामा मामीला सांग, पुढच्या महिन्यात 5-7 तारखेला तुमच्याकडे येतोय. मग ही मामा मामी म्हणजे कोण? गीताचे आई बाबा. बरोबर. मग गीताचे आई बाबा म्हणजेच मामा मामी. मग ते उल्लेख आलाय म्हणजे तेवढे घ्यायचे नाहीत. मग इथं उल्लेख आलेला कोणाचा आहे? गीता आहे. 6 येतात. आई आहे, दीप्ती आहे, आत्या पण आहेत, दीपू आहे आणि बाबा आहे. किती व्यक्तींचा उल्लेख आलाय मग? 6. ओके, करेक्ट. आणि किती व्यक्तीने सहभाग घेतला? 4. बरोबर. आता आपण जाऊ प्रश्न दुसरा. अरेच्या, विसरले, तारीख विसरले ग मी.
असे गीता कोणाला म्हणाली? आई. आईला. कोणत्या वाक्यावरून लक्षात येते सांगा बरं आता? आई म्हणाली कोणाचा खून होता? नाही, अरे तारीख विसरले ग मी. असं गीता कोणाला म्हणाली? आईला म्हणाली. बरोबर. पण हे कोणत्या याच्यावरून लक्षात येत? आई गीताला म्हणाली होती पुढच्या कोणत्या किती महिन्यात येणार आहे पण किती तारखेला नेमके तारीख विसरले. पण हे वाक्य हो फक्त ग या शब्दावरून आईलाच आईलाच म्हणाली ग या शब्दावरून. बरोबर. कारण तसं मग अरे तारीख विसरलेच मी असं जर असत तर आई पण असते आणि बाबा पण असते. बरोबर. पण ग या शब्दावरून काय झाले ती डायरेक्ट कोणाला बोलली? आईलाच बोलली. मग उत्तर परफेक्ट आई आले कारण एक नंबरला पर्याय आपला बाबा आहे. ग शब्द जर नसता तर बाबा बरोबर आले असते निश्चित सांगता येणार नाही असत. बरोबर. आता आपला प्रश्न आहे तिसरा. आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? गावाला केव्हा जाणार आहेत? पुढच्या महिन्यात 5 किंवा 7 तारखेला. करेक्ट. 5 तारखेला 6 तारखेला पुढच्या महिन्यात. आता हे तिन्ही पर्याय त्यांनी त्याचे संदर्भ दिले पण अर्धे अर्धे दिले. हे करेक्ट लगेच लक्षात येते. पण पहिले वरचे 2 प्रश्न मात्र बाळांनो काळजी करून व्यवस्थित सोडवा. यश आपल्या जवळचे कुठंच जात नाही आणि आपल्याला ते खेचून आणायचे सगळं बारकाईने पाहून. आता संवाद हाय घटक झालेला आहे. याचप्रमाणे असे अजून काही संवाद इथून मागच्या पेपरमध्ये आता हे पेपरमध्ये आलेले नाहीयेत पण पेपरमध्ये आलेले संवाद पहा. तुम्ही प्रश्न संच सोडवताय त्या प्रश्न संचात पहा. वाक्प्रचार असतील म्हणे असतील संवाद असतील आणि त्यातलं कच्चं काम जास्त करा. 4 पर्याय असतात. आता सारख्या अर्थाचे वाक्प्रचार किंवा त्याच्यातून वेगळा काढणारा वाक्प्रचार हे जे असतात त्यावेळेस ज्याचा अर्थ वेगळा निघतो त्याचा लगेच तो अर्थ लिहून काढायचा. प्रश्नपत्रिकेवरच थोडक्यात लिहायचं कारण परीक्षेत ते लिहून देत नाही. थोडक्यात आपल्याला समजेल अशा पद्धतीने करायचं आणि नाही तर मग कच्च्या कामाच्या ठिकाणी जागा केलेली असते तिथं करायचं. परंतु व्यवस्थित काळजीनं आणि पूर्णतः रिलॅक्स मध्ये पेपर लिहायचा. एकदम निवांत राहून जो पेपर लिहितो त्यांची द्विधा मनस्थिती होत नाही आणि घाई गडबड तर बिलकुल करायची नाही कारण मन आहे ती सांगा बरं आता आती घाई संकटात नाही. करेक्ट. आणि मग आता आती घाई करायची का आपल्याला पेपर लिहायला? नाही बिलकुल नाही. पूर्ण प्रश्न वाचायचा प्रत्येक विषयाचा भाषेचा जे असं काय नाही प्रत्येक विषयाचा पूर्ण प्रश्न आणि शेवटचा शब्द करेक्ट वाचायचा आणि मग शेवटच्या शब्दावर कधी कधी त्या प्रश्नाचं उत्तर डिपेंड असत. बर. आता तुमची रजा घेते. आज स्कॉलरशिप परीक्षा आहे सराव परीक्षा. तर त्या सराव परीक्षेमध्ये मात्र तुमचे आता वाक्प्रचार म्हणे आणि संवाद याच्यावरचा एकही प्रश्न तुमचा चुकायला नको. अशाने तुम्ही पेपर लिहा आणि पूर्णत सगळा पेपरच व्यवस्थित लिहा. पण आता ह्या असे जे उल्लेख केलेला आहे असं जर प्रश्न योगायोगाने जर आलात तर लक्षात ठेवा जिथे जेवढे नाव आहेत तेवढे घ्यायचेत पण बारकाईने थोडस वाचूनच घ्यायचं कारण मामा मामी म्हणजे दीप्तीचे आई बाबा होते आणि तिथं फसगत होते म्हणून हा संवाद मी इथे घेतलेला आहे. आजच्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर लिहा आणि पुढच्या परीक्षेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.